कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी येथे आरोग्य विभागाचा धक्कादायक प्रकार। आज कोरोनाचे संकट संपूर्ण राज्यावर आणि देशावर प्रचंड सावट असताना आरोग्य विभागाचे कर्मचारी मात्र अत्यंत बेखबर। कुठल्याही प्रकारची नागरिकांची येण्याची तपासणी करत नाही। त्यांच्याकडे येणाऱ्या नागरिकांना सरळ ते दाखला देऊन परप्रांतात किंवा जिथे त्यांना प्रवास करायचा असेल तिथे जाण्यासाठी त्यांना सरळ दाखला दिला जातो। कुठल्याही प्रकारची तपासणी केली जात नाही आणि त्यांच्याकडून 20 रुपये सुद्धा आता चार्ज केला जातो। सगळे काही नियम शासनाचे धाब्यावर ठेवून आणि एकीकडे कोरोनाचं इतकं प्रचंड सावट संपूर्ण राज्यावर आहे। प्रशासन आणि संपूर्ण मंत्रिमंडळ शासन त्यामागे लागलेलं आहे की कधी कोरोनाला आपण हद्दपार करू। आणि एकीकडे हा अत्यंत धक्कादायक प्रकार आहे की तिथले आरोग्य अधिकारी कशा पद्धतीने नागरिकांशी वागतायत, कशा पद्धतीने त्यांना दाखला दिला जातोय, कुठल्याही प्रकारची त्यांची तपासणी केली जात नाही। त्याचं सरळ नाव विचारून लिहून त्याचं दिलं आहे, आपण बघू शकता। त्याचं जे तपासणी यंत्र आहे ते सुद्धा चक्क बॉक्समध्ये घालून एका ठिकाणी ठेवलंय। आधार म्हणजे स्विंग ऑपरेशन करून त्या डॉक्टरांचा केलाय पर्दाफाश। आता शासनाकडून त्या अधिकाऱ्यांवर काय नेमकी कारवाई केली जाते ते बघणं आहे। हुपरेवरून आमचे प्रतिनिधी हुमायून नदाफ यांचा हा रिपोर्ट। किती 20 इथं काय हे सर्टिफिकेटचा काय फायदा म्हणायचा? तुम्हाला मग असतं तर आढळणार नाही, म्हणजे तुमचं फिजिकली फिट नव्ह। त्यासाठी तुम्ही काय माझी आता टेस्ट काय केला माझी? तुमची आम्ही आपण सांगतो, तुम्हाला आम्ही आता फिजिकली बघितलं असं आणि आता ही असेल टेस्ट करणे। नाही हे आता करायला हो, नाही आता ते राहिलं होतं। नाही आता काय सगळ्या कुणाचंच केलं नाही सर तुम्ही टेस्ट? लोक येऊन गेलेले आहेत, तुम्ही केलं आहे सर? पावती देणार मला 20 रुपये जे नाही खरं। हे कसं आहे माहितीये काय, किती गंभीर प्रश्न आहे देशासमोर आणि तुम्ही हे काय करायला, हे चुकीचं करायला असं वाटत नाही। हॅलो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा।